हॅलो मित्रांनो, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला काल म्हटलेलो की आज मी नाही जाणार कॉलेजला. तर आजचं वातावरण पण चांगलं आहे, ऊन नाही आहे, मस्त आबाल आलं आहे आणि मस्त गार गार वाटते हवा येते. तर चांगलं वातावरण आहे. तर आम्ही जातोय आता राऊंड मारायला. पण आणि मी म्हटलेलो विवेकला जरा असं डोंगर वरचे फिरून आणतो. तर आता चाललो आहे त्याला घेऊन तिकडंच. आणि तो गेला आहे घरी. तर तो पैसे आणायला चालला आहे, कारण की त्याला समोसा का वडापाव खायचा आहे त्यासाठी. तर आता बघू तो येईल मग लगेच आम्ही निघू. तर बघू आता. आणि आत्ता वाजले 8:30. तर जाऊ आता वर आम्ही. तर आता आम्ही घरनं निघालो आहे, मी आणि विवेक. आता बघू जातो आहे खाली. तर आणि आमचा प्लॅन जरा वेगळा आहे, बघू आता पुढं काय काय होतंय ते. आम्ही आलेलो तालामध्ये आणि इकडं कापडा लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आडे. तर आम्ही इकडंच चाललो आहे. तर तिथं आम्हाला कुरकुरे घ्यायचे आणि थम्सअपची बॉटल घ्यायची छोटीशी दोघांना. तर ते घेऊ, हा फ्रुटीची. आणि मग जरा असं वर जाऊ, तिथं आम्ही दर टायमाला जातो तिथं. तर बघू आता काय काय घेतोय तो विवेक. तर बघू आड्यावरती. आता आम्ही थोडंसं पायट्याच्या वरती आलेलो आणि इथून खालचा सीन बघा. तर आता आम्ही येताना कापडा इथून आडावरतून कुरकुरे पॅकेट आणि स्मूदी घेतलेली. तर आता इथं पिऊ खाऊ आणि मग जाऊ वापस घरी. तर हा आमचा लास्टचा राऊंड आहे विवेकसोबत. काय विवेक? तर बघू आता जाऊ थोड्या टायमाने खाली मग बघू. आणि खूप दिवस झाले म्हणजे मंदिराकडे गेलो नाही आणि मंदिरावरती पत्रा टाकून झाला आहे. तर आता आम्ही इथून घरी गेल्यावरती मंदिराकडेच जाऊ. तर बघू कसं केलं आहे तिकडं, ते किती काम झालं आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर आता आम्ही इथं भरपूर टाईम होतो. इकडं ऊन तर आहे पण थंड वाटतं इकडं मस्त. आणि खाली तर मस्त आंब्याची झाडं आहे, तिथून गार गार वाटतं चांगलं. तर आता जाऊ इथून आम्ही आणि भेटू डायरेक्ट घरी गेल्यावरती. घरी आणि बसतो जरा घरीच. मम्मी गेले पाण्यावरती तर मला बोलवले कपडा धुवायला ते आणायला. तर मी आणि विवेक जाऊच. पण घरी आल्या गेल्या म्हणजे सुरुवात झाली इथं. ते तिकडनं बघतय. तर ह्यांची तर मस्ती सुरूच राहणार आहे. मी थोडासा अभ्यास करतो इथं. निबंध पुरे करायचे आहेत, 2-3च राहिलेत, ते होतील आता. मम्मीचा फोन आला की पाण्यावर जायचंय. आणि हे बघा तर आता मम्मीचा फोन येईपर्यंत वाट बघतो. आणि मग जातो मी आणि विवेक पाण्यावरती. पाण्यावरतून आल्यावरती मंदिराकडे जाणार. तर आता मी चाललो मंदिराकडे आणि गावात त्यांना आलो. आम्हाला डिरका बैल पण भेटला इथं. आणि इथं भरपूर वारं सुटलंय, माहीत ना आवाज येतो का नाही. पार्क केले म्हणजे
मंदिराच्या कडेला आणि तेच आता पाणी मारत होते केव्हा आलेच वरनं चालू करून. तर आता आम्ही जातोय आणि बघू आता आपल्याला काय मारून देणार नाही पाणी रोज मारत. मंदिर पण तुम्हाला दाखवतो आणि याला बघा आणि ह्याच्यात काय कमी वाटते ते सांगा. आता आम्ही आलो मंदिरामध्ये आणि मंदिरात सगळं चेंजच करून टाकला आहे लोक. तर आता आम्ही आलेलो मंदिराकडे मगाशीच आणि आणि तो आमच्या गावचा आणि आमच्या गावातल्या सगळ्या पोरांचा पहिला गुरु आहे. कारण की कधी पण दही अंडी असली तर तोच आम्हाला डान्स शिकवायचा. इथं खुलं आधी अंगण होतं तेव्हा दहीहंडी बांधायचो. जर कुणाकडे असेल व्हिडिओ होता तर मी पण दाखवल तुम्हाला. पण त्यामध्ये तिथं आम्हाला डान्स शिकवायचा दहीहंडीच्या गाण्यावरती. सगळे इथं बसलेलो पण आमच्यातला महेंद्र सिंग धोनी चाललाय आणि ती वाघाची चाल बघा. आता गुरुपौर्णिमा येईल तेव्हा त्यांच्या मागणं चाललो आहे घरी आणि बघू आता घरी जाऊन काय करू ते. आता आम्ही इथं बसलेलोच आणि इथं विवेकचं आगमन झालं. बोल काय काय नाही फोन नाही घेऊन आला का चार्जिंग नाही. चल ना क्या मत ऐसे करना ये तो पन्ने से पड़े किस ना ये फोन ले ना कहाँ ना पार्टी ये फोन जो रात इधर मत करो वो ना कह रहे हैं यार पेप्सी संपली काल लोग विवेक आलेला आहे त्याची तुम्ही मस्ती बघितली. तो ब्लॉगमध्ये नायचा प्रयत्न करतो पण मी त्याला घेतला आहे आणि लय मस्ती करतो. तो कॅमेरा बंद कर असा बोलतो तरी पण घेतला त्याला. आणि आत्ता तो आला पण त्याने गुड न्यूज सांगितली की तो उद्या 2 वाजता चालला आहे सकाळी नाही जाणार. तर एक तरी राऊंड होईल आमचा कापड्यावरतून काय रे. आता आम्ही चाललोय वापस एकदा पेंट घेऊन म्हणजे काल पण गेलेलो आणि आजचा लास्टचा दिवस आहे विवेक सोबत जातानाचा. तर विवेक आज फणस आहे तर ते आता चालले तर उद्या म्हणून त्याने कुठून तरी फणस आणलेला. तर त्याचं पण त्याने बैलांना द्यायचं आहे म्हणून चाललोय आणि आता पेंडा काढू वरतून आणि जाऊ लगेच तिकडं. तर आता आम्ही आलेलो वाड्याकडून घरी आणि मला आत्ता आठवलं की उद्या आमची मॅच आहे पण फिक्स नाही आहे. मी विचारलं पण नाही रोहितला आता उद्या कदाच मला पण हा 2 वाजता जाणार आहे आणि काय समजत नाही की उद्या मॅच होईल का नाही बघू. आता उद्या समजेल मॅच होईल का नाही. झाली तर ठीक आहे नाही झाली तरी पण ठीक आहे बघू. तर आता मी इथं बसलेलो आणि आता झोपायला जायचा टाईम आहे. तर हे चालले तर दोघं पण
आता बघू, जर उद्या लवकर आलो तर भेटू, जर लेट झालं तर मग हे जातील, तर मग बघू जर उद्या आलो लवकर तर उद्याच्या ब्लॉगमध्ये हे दिसतील, नाहीतर मग लेट आलो तर नाही दिसणार। तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। ओम साईराम।